रव्याचं दण केलं, झटपट रेसिपी आहे, इन्स्टंट आहे, पौष्टिक आहे, रोज रोज नाश्त्यासाठी डब्यासाठी वेगळं काय बनवायचं हा जर प्रश्न असेल तर नक्की बनवून बघा. नमस्कार, मधुराज रेसिपी मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण रव्याचं दण केलं. दण केलं मराठीमध्ये म्हणतात, सोपा शब्द हांडवो कसं बनवायचं ते बघतोय. झटपट रेसिपी आहे, इन्स्टंट आहे, पौष्टिक आहे, रोज रोज नाश्त्यासाठी डब्यासाठी वेगळं काय बनवायचं हा जर प्रश्न असेल तर नक्की बनवून बघा. तर इथे एक कप रवा घेतला, चाट रवा, बारीक रवा कुठलाही वापरला काहीच हरकत नाही. आता यामध्ये आपण एक कप रवा आहे तर एक कप दही घालतोय. दही नसेल तर तुम्ही इथे या ठिकाणी ताक वापरू शकता, एक दीड किंवा दोन कप ताकाचा इथे तुम्ही वापर करू शकता. आधी हे दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. परफेक्ट. आता यामध्ये पाणी घालायचं, कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्या कितपत, एक पाव कप पाणी पुरेसं होतं. दह्यामध्ये कितपत मॉइश्चर आहे त्या अंदाजाने. यामध्ये एक पाव कप बेसन घालायचं. रव्याबरोबर आधी बेसन घालून मग दही आणि पाणी घातलं तरी चालेल. रवा दही बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे परफेक्ट असं मिक्स करून झालं की यामध्ये किसलेलं गाजर घालायचं. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेला पालक मिक्स करून घेऊयात भाज्या. आणि आता भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्या की यामध्ये शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आहेत, टरफलं काढून घेतली, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे असं काही घातलं तरी चालेल. आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे, तीन चार हिरव्या मिरच्या आणि एक अर्धा इंच आल्याचं तुकडं, थोडीशी धणेपूड घालायची एक अर्धा चमचा, हळद एक अर्धा चमचा आणि लाल तिखट थोडस. तर आपली ही मधुराज रेसिपी मसाल्याची कॉन्टेस्ट आहे ती अजूनही चालू आहे. मसाले ऑर्डर केल्यानंतर तुम्ही ऑर्डर नंबर मधुराज रेसिपी ॲट gmail.com कळवा. तीन लक्की विनरला आपण भेटवस्तू पाठवतो, ज्यामध्ये मधुराज रेसिपीचं पुस्तक आहे, त्याचबरोबर सिक्रेट भेटवस्तू आणि सिक्रेट मसाला. तर नक्की कळवा ऑर्डर नंबर. सगळं असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता मीठ घालूया चवीपुरतं, पुन्हा एकदा मिक्स करायचं. मीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की हे आता फक्त एक 10 मिनिट रेस्ट करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर हे सगळं मिश्रण तुम्ही आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा रूम टेम्परेचरवरही ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी मस्तपैकी याचं तव्यावर दणकेलं बनवू शकता. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग एक 10 मिनिट हे फक्त आपण व्यवस्थित मुरवून घेतलं, रेस्ट करून घेतलं. आता यामध्ये एक चमचाभर इनो घालायचं. आता इनो नसेल तुमच्याकडे तर काय करायचं, इनो नसेल तर मग खायचा सोडा घालायचा अर्धा चमचा. आता हे परफेक्ट असं मिक्स करून घ्या. चला तर मग आता हे रवा हंडवो बनवण्यासाठी तव्यामध्ये एक चमचाभर तेल गरम केलेलं आहे, फोडणी घालायची. यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी, मोहरी मस्त तडतडली पाहिजे म्हणजे फोडणी आपली खमंग बसते. मोहरी तडतडली व्यवस्थित, यामध्ये अर्धा चमचा जिरा घालायचा, कढीपत्ता, आणि आता यामध्ये गॅस एक बंद करायचा किंवा लो हीटवर करून घ्यायचा तीळ घालायचं. आणि आता या फोडणीवर हे जे आपण पीठ करून घेतलं दडकेलेचं हे घालायचं.
व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. बॅटर व्यवस्थित असं स्प्रेड करून झालं की झाकण ठेवायचं आणि एक 8 ते 10 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. खालच्या बाजूने मस्त असं क्रिस्पी कोटिंग आलं पाहिजे, छान असं खरपूस भाजेपर्यंत झाकून ठेवून शिजवायचं. साधारण 10 ते 12 मिनिट मी लो एकदम लो हीटवर मंद आचेवर हे भाजून घेतलं. आता झाकण उघडायचं मस्त आणि काय करायचं, उलथान घ्यायचं आणि खालच्या बाजूने छान झालं एकदा चेक करून घ्यायचं. येस परफेक्ट, मस्त असा खरपूस सोनेरी रंग आलेला आहे. आता गॅस बंद करते मी 2 मिनिट. यावर एक प्लेट उपडी ठेवायची, हात ठेवायचा आणि हे आपल्याला या प्लेटवर उपडं करून घ्यायचं. परफेक्ट, मस्त असा रंग आलेला आहे खरपूस सोनेरी रंग. आता हा थोडासा तडका लागलेला आहे बाजूबाजू पॅन, हा काढून घेते. खूप सुंदर सोनेरी रंग आला आणि सुगंध तर खूप छान येतं. आता पुन्हा तव्यामध्ये एक चमचाभर तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की पुन्हा 1/2 चमचा मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडली पाहिजे म्हणजे ते खमंग फोडणी उतरते तेलामध्ये. मोहरी व्यवस्थित तडतडायला लागली की 1/2 चमचा जिरं पण फुललं पाहिजे. कढीपत्ता आणि त्यानंतर तांबडे चीर. तर गॅस पुन्हा एकदा एकदम बारीक करायचा आणि आता या फोडणीवर पुन्हा आपल्याला ही जी दुसरी साईड राहिलेली आहे भाजायची ही बाजू सोडून घे, अलग दे स्लाइड करा. आणि आता झाकण ठेवायची गरज नाही आहे, हे असंच आपण भाजून घेऊया. दुसऱ्या बाजूनेही मस्त असा खरपूस सोनेरी रंग येईल. चला तर मग इथे खालच्या बाजूने हे मस्त असं खरपूस झालं, गॅस बंद केला. आता हे आपण काढून घेऊया असंच्या असं, प्लेटमध्ये फक्त हे स्लाइड करून घेऊ. जबरदस्त, खूप छान दिसतंय, सुवास खूप छान आहे. कट करून दाखवते, पण त्याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, खूप जबरदस्त दिसतंय. आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉपी लिंक करून व्हॉट्सअपवर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त चमचमीत रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं